कसं आहे? महायुतीच्या मायबाप सरकारनं राज्यातील गरजू माता भगिनीसाठी लाडकी बहीण योजना आणली. योजनेद्वारे 1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर पडायला सुरू झाले. 2 कोटीच्या आसपास अर्जही राज्यातून महिलांचे आले. आता सरकार म्हणून काय चूक आहे की कुठंतरी गोरगरिबाच्या मदतीला यायला पाहिजे सरकारनं, तरच हे सरकार असं पण म्हणता येईल. पण दुर्दैव बघा, संजय राऊत असतील, राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील, आज त्यांनी लाडक्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना गुलाम म्हटले, महिला लाज घेतात म्हटलंय. मला वाटतं हे निषेधार्थ असून खरं तर हा महाराष्ट्रातील माता भगिनींचा अपमान आहे. तुम्हाला जनहिताच्या प्रश्नावर सोबत राहायचं नाही, पण अशा प्रकारे विरोध करताना आमच्या माता भगिनी रस्त्यावर पडलेल्या नाहीत, हे हक्काचं आहे. सरकारनं त्यांचा सांभाळ करावा, मदत करावा, संविधानाची मदत आहे. आणि म्हणून संजय राऊत लक्षात ठेवा की तुम्ही जर माता भगिनीला गुलाम म्हणत असताल, अंबादास दानवे सारखा विरोधी पक्ष नेता असलेला माणूस लाज महिला घेऊ लागले असंच म्हणत असतील, तर ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. नाक घासून तुम्ही दोघांनी माफी मागावी, कारण आजचा सामनाचा अग्रलेख तशाच प्रकारचा आहे.